भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मान्यतेने उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे यामध्ये जिल्हा सरचिटणीस उपाध्यक्ष चिटणीस कोषाध्यक्ष मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विविध आघाड्यांचे जिल्हा संयोजक तसेच नऊ मंडळांच्या अध्यक्षांची नियुक्ती जाहीर केली आहे यामध्ये पनवेल ग्रामीण मंडळ अध्यक्षपदी अरुण शेठ भगत कर्जत मंडळ अध्यक्षपदी राजेश जयराम भगत खोपोली मंडळ अध्यक्षपदी रमेश रेट्रेकर, खालापूर मंडळ अध्यक्षपदी प्रवीण मोरे उरण मंडळ अध्यक्षपदी रवी भोईर पनवेल शहर अध्यक्षपदी अनिल भगत कामोठे शहर रवींद्र जोशी कळंबोली शहर प्रविनाथ पाटील खारघर शहर प्रवीण पाटील महिला मोर्चा अध्यक्षपदी अश्विनीताई पाटील युवा मोर्चा अध्यक्षपदी मयुरेश नेतकर अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्षपदी अमित जाधव ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी राजेश गायकर अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्षपदी मनसूर पटेल आदिवासी मोर्चा अध्यक्षपदी बंडू शीर कामगार आघाडीच्या संयोजकपदी जितेंद्र घरत यांच्यासह विविध पदांवर पदाधिकाऱ्यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे लोकनेते माजी खासदार रामशेख ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी यांनी अभिनंदन केले आहे